आनंद, आशीर्वाद, नमक हराम, गुड्डी, गोलमाल असे एकाहून एक सुपरहिट सिनेमे देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1922 रोजी कलकत्ता म्हणजेच आताच्या कोलकाता इथं झाला. कलकत्ता महाविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली आणि त्यानंतर तिथेच काही काळ गणित आणि विज्ञान शिकवलं. छायाचित्रणकला शिकण्याची त्यांना तीव्र इच्छा होती, त्यामुळे त्यांनी डी एन सरकार यांच्या न्यू थिएटर कंपनीच्या प्रोसेसिंग लॅबमध्ये नोकरी केली. तिथे ते कॅमेरा संदर्भातल्या बारीक सारीक गोष्टी शिकले. यासोबतच सुबोध मित्तर यांच्याकडून त्यांनी तिथं संपादन म्हणजेच एडिटिंगचेही धडे गिरवले. त्यांनी तिथल्या प्रोजेक्टसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. पहला आदमी या सिनेमासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शन केलं आणि फिल्म एडिट सुद्धा केली. नंतर त्यांनी हिंदी चित्रपट विश्वात नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. इथे त्यांनी बिमल रॉय यांच्यासह काम करायला सुरुवात केली. मा सिनेमाच्या वेळी त्यांनी रॉय यांच्यासाठी एडिटिंग आणि सहाय्यक दिग्दर्शन केलं. दो बिघा जमीनसाठी त्यांनी पुन्हा या जबाबदाऱ्या पार पाडल्या. परिणीता ही फिल्म सुद्धा त्यांनी एडिट केली. देवदाससाठी ते सहसंपादक होते. मधुमती या चित्रपटासाठी उत्कृष्ट संकलकाचं फिल्मफेअर पारितोषिकही त्यांनी पटकावलं. त्यांना स्वतःलाही दिग्दर्शक व्हायचं होतं. दिलीप कुमार यांनी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. मुसाफिर हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, मात्र सिनेमा फार काही चालला नाही. पण तरीही राज कपूर यांचं लक्ष या सिनेमाने वेधून घेतलं आणि त्यांनी अनाडीमध्ये सोबत काम केलं. या त्यांच्या दुसऱ्या सिनेमाला मोठं व्यावसायिक यश मिळालं. सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले. अनुराधा या तिसऱ्या चित्रपटालाही राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. असली नकली या त्यांच्या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली. बीवी और मकान सिनेमा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. आशीर्वादसाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गुड्डी हा त्यांच्या करिअरमधील एक महत्वाचा सिनेमा. आनंद हा एक कायम आठवणीत राहील असा सिनेमाही मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलाय. अभिमान हिट झाला. नमक हरामने मोठं यश मिळवलं. चुपचुपके मध्ये त्यांनी अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्याकडून उत्तम विनोद करवून घेतला. गोलमाल या त्यांच्या धमाल सिनेमानं प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलं. झूठ बोले कौवा काटे हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा. मुखर्जी यांनी स्वतः सिनेमे दिग्दर्शित करत असताना इतरांच्याही काही सिनेमांचं एडिटिंग केलं. त्यांच्या सिनेमातील विनोद हा नेहमीच हलका फुलका असायचा. सामान्य माणसांच्या जगण्यातील आयुष्यावर त्यांचे सिनेमे बेतलेले असायचे. कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा योग्य मिलाप ही त्यांची ओळख. मुखर्जींना त्यांच्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट संकलन, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तब्बल 9 फिल्मफेअर पारितोषिकं आणि 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. दादासाहेब फाळके हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. त्यांना पद्मविभूषण पुरस्कारही मिळाला. ते काही वर्ष सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष होते. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. मामी म्हणजेच मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस या चित्रपट महोत्सवाशी संबंधित ट्रस्टचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. मुखर्जी यांचं आजारपणामुळे 27 ऑगस्ट 2006 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्त या महान दिग्दर्शकाला बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक अभिवादन. तुम्ही त्यांचा कोणता सिनेमा पाहिलाय हे आम्हाला नक्की सांगा.